नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय. आज कळंब तालुक्यातील येरमाळा या ठिकाणी आलेलो आहोत आपण. येरमाळ्यामध्ये आज 19 जानेवारी 2023 तारीख आहे, दुपारचे 3 वाजलेले आहेत. येरमाळा गाव कडकडीत बंद आहे. आता कशासाठी बंद आहे नेमकं? मामा इथलेच आहेत का तुम्ही? आज गाव बंद आहे, काय कशासाठी बंद आहे? 2 दिवस. काय नाव काय तुमचं? रणजित तुकाराम बारकू. अच्छा, कुठे चालले होते? तिकडे घरी. बरं, काय नेमकं कशासाठी बंद आहे? पानगावला काही समाजाने गायरान जमिनीवर अतिक्रमण केलं आणि एक पानगावमध्ये गेल्या 2 दिवसात म्हणजे 2 समाजात तब्बल हाणामारी झाली. त्याचं कारण गावातले प्रतिष्ठित सरपंच त्यांना मारलं, गावातल्या काही वयवद माणसाला काही समाजांनी मारलं, म्हणून गावाने उठाव केला होता. त्याच्यात भांडणं झाली 2 समाज. पोलीस गेले तर पोलीस खात्याला सुद्धा मार. 2 पोलीस जखमी आहेत. ही अतिरिक्त वाढला त्याच्यामुळं त्याचा निषेध म्हणून. मामा या इकडे, या या इकडे, या इकडे, या इकडे. त्याच्यामुळं ही गाव बंद ठेवलं. अच्छा, तुमचं नाव काय पूर्ण? रणजित तुकाराम बार. अच्छा, कशासाठी बंद, संप कशासाठी आहे आज? काय माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का काय नाव काय तुमचं? किरण बारकू. इथलेच आहे का तुम्ही? तुम्हाला कसं काय माहिती नाही? काहीतरी पानगावचा मॅटर आहे तिथलं, काहीतरी त्याच्यामुळे संपलं. अच्छा, मामा कशासाठी बंद आहे? काय आज गाव बंद आहे? येरमाळा बंद आहे कशासाठी? पानगावची मारामारी झाली, त्यामुळे सरपंचाला हाणमार काही केली वाटतं, त्याच्यामुळे बंद आहे. तुम्हाला कसं काय कळलं? असं बंद आहे असं काय सांगण्यावरून. काय स्पीकर वगैरे काय गावात फिरवलं होतं का? नाही. व्यापाऱ्याने आपलं व्यापारी बंद केले. स्वयंघोषित बंद आहे का व्यापाऱ्याचा? कडेकोट बंद आहे. अच्छा, बघा मी तुम्हाला येरमाळा कशासाठी बंद आहे नागरिकांच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील असे काही वेगळे जर विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता. आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद.